मार्केटमध्ये सध्या खूप सारे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, पण एका सामान्य इन्व्हेस्टरसाठी प्रॉब्लेम हा आहे की रिस्क आणि रिवॉर्ड. बरेचसे असे ऑप्शन्स आहेत जिथे रिस्क तर खूप घ्यायची आहे पण रिवॉर्ड तसे नाही आहेत. पण आज मी तुम्हाला एक असा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सांगणार आहे ज्यामध्ये रिस्क खूप कमी आहे आणि रिवॉर्ड खूप जास्त आहेत. आणि असं नाही की हे 2-4 वर्षांसाठी, हिस्टॉरिकली बघायला गेलं तर जेव्हापासून हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सुरू झाला तेव्हापासून जे रिवॉर्ड्स आहेत ते रिस्कच्या कम्पेरेटिवली खूप इथे जास्त आहेत. आणि त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांशी डिटेलमध्ये बोलणार आहे. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपण बघितले की खूप सारे सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स आहेत स्टॉक मार्केटमध्ये, वॉरन बफेट आहेत, बाकी आहेत. आणि जेव्हा वॉरन बफेटला विचारण्यात आलं की एका सामान्य माणसाला कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, तर त्यांनीही याच इन्व्हेस्टमेंटचं नाव घेतलं होतं ज्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही जनरली एक पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे आणि याला एक इंडेक्स फंड इन्व्हेस्टमेंटसुद्धा म्हणू शकता. आता प्रश्न हा येतो की हे इंडेक्स फंड इन्व्हेस्टमेंट नक्की काय असतं, ठीक आहे, आणि इथून आम्हाला कशाप्रकारे जास्त रिटर्न मिळू शकतात रिस्कच्या कम्पॅरेटिव्हली. तर त्याबद्दल बोलायचं झालं तर इंडियामध्ये 2 प्रमुख स्टॉक एक्सचेंजेस आहेत, NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि या दोन्ही स्टॉक एक्सचेंजचे 2 मुख्य इंडायसेस आहेत. BSEचा जो मुख्य इंडेक्स आहे तो आहे सेन्सेक्स आणि NSEचा जो मुख्य इंडेक्स आहे त्याचं नाव आहे Nifty 50. तर हा जो सेन्सेक्स आहे त्यामध्ये 30 टॉप कंपनीज आहेत वेगवेगळ्या सेक्टरच्या, आणि Nifty 50 जो आहे NSEचा त्यामध्ये टॉप 50 कंपनीज आहेत. तर जर कोणी या 30 कंपनीजमध्ये, सेन्सेक्सच्या ज्या 30 कंपनीज आहेत त्यामध्ये 20 वर्षांआधी इन्व्हेस्ट केलं असतं तर दरवर्षी तुम्हाला जवळपास कंपाऊंडेड वर्षाला 13% रिटर्न मिळाली असते. आणि मागच्या 10 वर्षांचं जरी बोलायला गेलं तर मागच्या 10 वर्षातही सेन्सेक्सने 14% कंपाऊंडेड वर्षाला रिटर्न दिले आहेत. आता हे जे रिटर्न्स आहेत ते FDच्या कम्पेरेटिवली डबल आहेत. आणि याच्यामागचं, या रिटर्न्सच्या मागचं लॉजिक हे आहे की जर तुम्हाला वाटत असेल की इंडियाची इकॉनॉमी, कारण काय की सेन्सेक्समध्ये वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपनीज आहेत, 30 कंपनीज ज्या आहेत, काही फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरच्या आहेत, काही हेल्थकेअरच्या आहेत, काही बँकिंगच्या आहेत, काही फार्माच्या आहेत, काही IT आहेत, आणि अशाच वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपनीज आहेत. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं वेटेज आहे यामध्ये. तर सध्याच्या परिस्थितीला जर सेन्सेक्सचं वेटेज बघायला गेलं तर अशा वेगवेगळ्या सेक्टरला वेगळं वेटेज आहे. तर हे ओव्हरऑल सेक्टर्स इंडियाची सुद्धा ग्रोथ इंडिकेट करतात. तर जर तुम्हाला वाटत असेल की इंडियाची ग्रोथ अशाच प्रकारे जशी पास्टमध्ये झाली आहे तशीच फ्युचरमध्ये सुद्धा होईल असं तुम्हाला जर वाटत असेल तर इंडेक्स फंड तुमच्यासाठी आहे. कारण की यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, नो ब्रेनर इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो. म्हणजे तुमचं डोकं तुम्हाला इथे लावायचंच नाही आहे, कुठलाच ॲनालिसिस तुम्हाला करायचं नाही आहे, सिम्पली तुम्हाला सेन्सेक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तर आता हे इन्व्हेस्ट करायचं कसं हा पुढचा प्रश्न आहे. तर 2 प्रकारे करता येईल, एक आहे इंडेक्स फंड आणि दुसरा आहे ETF. आता इंडेक्स फंडची जी कॅटेगरी येते हे एक म्युच्युअल फंडचा पॅसिव इन्व्हेस्टमेंट टाईप आहे. तर सेन्सेक्स इंडेक्स फंड जर तुम्ही सर्च केलं कुठल्याही म्युच्युअल फंड ॲपवर जाऊन किंवा गुगलवर तर तुम्हाला जवळपास प्रत्येक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे सेन्सेक्सचे इंडेक्स फंड मिळून जातील. आणि त्यांचे सगळ्या गोष्टी चेक करून मग तुम्ही डिसाईड करू शकता की कशामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नक्की चेक करा की सेन्सेक्सने एक्झॅक्टली किती रिटर्न दिले आहेत आणि त्या सेन्सेक्स इंडेक्स फंडने किती रिटर्न दिले आहेत. कारण जनरली थोड्याशा पॉईंटमध्ये फरक असतो, त्याला ट्रॅकिंग एरर म्हणतात. आता हा ट्रॅकिंग एरर जेवढा कमी असेल तेवढं बेटर. आणि त्यासाठी तुम्ही चेक करा की सेन्सेक्सने मागच्या 10 वर्षात किती रिटर्न दिले आहे आणि तुम्ही जो सेन्सेक्स इंडेक्स फंड बघताय त्याने 10 वर्षात किती रिटर्न दिले आहेत. ज्या फंडमध्ये आणि सेन्सेक्समध्ये सगळ्यात कमी अंतर असेल रिटर्न्सचं तो तुमच्यासाठी बेस्ट, म्हणजेच त्यामध्ये ट्रॅकिंग एरर कमी आहे. तर यासाठी आणि इंडेक्स फंडची ब्युटी काय आहे, याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो खूप कमी असतो. आता एक्सपेन्स रेशो काय असतो, आता जे प्रत्येक म्युच्युअल फंड स्कीम असते त्याच्यामध्ये बरेचसे चार्जेस असतात, ठीक आहे. आता ते शेअर्स ती म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या बिहाफवर विकत घेणार, त्यानंतर विकणार, तर त्यासाठी ब्रोकरेज चार्जेस लागतील. त्या म्युच्युअल फंड स्कीमची मार्केटिंग राहील, त्या म्युच्युअल फंडचा, आता इंडेक्स फंडला तर फंड मॅनेजरची गरज नसते पण बाकीच्या फंडला फंड मॅनेजरसुद्धा असतात, तर त्यांचं काहीतरी कमिशन. तर हे टोटल सगळे खर्च एकत्र केले तर बनतो एक्सपेन्स रेशो. तर इंडेक्स फंडसाठी एक्सपेन्स रेशो खूप कमी असतो, 0.2%पेक्षाही कमी असतो. म्हणजे काय की बेटर रिटर्न्स, बट तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा पैसेही मोजावे लागत नाही. तर हे इंडेक्स फंडची ब्युटी आहे. आणि यामध्ये बघा की जनरली असं म्हटलं जातं की स्टॉक मार्केट खूप कठीण आहे, याच्यामध्ये जुआ बाजार आहे, सट्टेबाजी आहे, पैसा लॉस होतो. तुम्ही इंडेक्स फंडच बघा, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे आणि तरीसुद्धा हे रिटर्न्स आहेत, ठीक आहे. मग आता तुम्हाला जर असं असेल की हा मला स्वतः करायचा आहे, तर नेहमी तुमचा हा गोल असला पाहिजे की जर मी सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा जास्त रिटर्न कमवू शकलो तरच तुम्ही एक बेटर इन्व्हेस्टर आहात, तरच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचा अर्थ आहे. नाहीतर काही न करता इंडेक्स फंड देतातच आहे 12-13%. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण इन्व्हेस्टमेंट खूप सिम्पल आहे, खूप सोपी आहे. आणि या चॅनलच्या माध्यमातून हळूहळू पुढच्या पार्ट्समध्ये मी तिला अजून सिम्पल बनवेल. अजून आपण स्ट्रॅटेजीजबद्दल बोलूयात
बाकी बऱ्याच गोष्टींबद्दल बोलूया की स्टॉक पिकिंग तुम्हाला कशी करता येईल ह्या सगळ्या गोष्टी. पण त्याआधी तुम्ही हे समजून घ्या की बरेचसे मिसकन्सेप्शन्स आहेत मार्केटमध्ये की मार्केट असं आहे तसं आहे. पण हे एक इंडेक्स फंडचं एक एक्झाम्पल आहे की यांचे रिटर्न तुम्ही हिस्टॉरिकली बघा आणि मग तुम्ही बघा खरंच मार्केटने कशा प्रकारचे रिटर्न्स दिले आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी. तर इंडेक्स फंड तर खूप सोपा आहे, कुठल्याही म्युच्युअल फंड ॲपमधून तुम्ही जाऊन कुठल्याही AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात, ज्या म्युच्युअल फंड कंपनी असतात जसं की HDFC म्युच्युअल फंड, ICICI म्युच्युअल फंड, त्यांना ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतात. तर जवळपास सगळ्यांकडेच इंडेक्स फंड असतात. तर बघा तुम्ही ज्यांचा ट्रॅकिंग एरर कमी आहे तो तुम्ही चूज करा. आणि दुसरा ऑप्शन हा आहे ETF. आता काय की इंडेक्स फंडसाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट असण्याची गरज नाही, पण जर तुम्हाला ETF मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्हाला डिमॅट अकाउंटची गरज पडते. तर खाली मी लिस्टही देतो इंडियाचे जे टॉप ब्रोकर्स आहेत स्टॉक ब्रोकर्स त्यांच्यासोबत कोणासोबतही तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करून त्या डिमॅट अकाउंट थ्रू तुम्ही ETF खरेदी करू शकता. जसं सेन्सेक्सचे ETF आहेत, निफ्टीचा ETF आहे, तर ETF मधूनही तुम्हाला सेन्सेक्स ऑटोमॅटिकली तुमचा जो पैसा आहे तो त्या 30 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केला जाईल. आणि मग त्या 30 कंपनीज ओव्हरऑल मिळून जो रिटर्न तुम्हाला देतात म्हणजे सेन्सेक्सचा जो रिटर्न आहे तो रिटर्न तुम्हाला डायरेक्टली मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही बेटर रिटर्न्स कमवू शकता खूप कमी रिस्क घेऊन. पण यामध्ये एक गोष्ट तुमची पक्की असली पाहिजे की ही इन्व्हेस्टमेंट त्यांच्यासाठीच आहे ज्यांना असं वाटतं की इंडियाची इकॉनॉमी पुढे जाऊन या स्पीडने वाढेल. जास्त वाढली तर तुमचा अजून फायदा आहे, पण कमीत कमी जी मागच्या 10 वर्षात ग्रोथ झाली तशी ग्रोथ इथूनही पुढे राहील. तर जर तुम्ही माझं मत विचाराल तर मला हे वाटतं की इंडियाची इकॉनॉमी जी आहे सध्या खूप स्ट्रॉंग आहे आणि ग्लोबली बघायचं झालं तर बऱ्याचशा ज्या कंट्री आता स्ट्रगल करत आहेत एका प्रकारे किंवा दुसऱ्या प्रकारे, पण भारताची गोष्ट बघायची झाली तर भारत खूप स्ट्रॉंग डायरेक्शनला जात आहे. आणि आतापर्यंत IT इंडस्ट्रीवर आपण राईड केलं, पण IT सोडूनही बाकी इंडस्ट्रीजही इंडियामध्ये खूप पटापट बिल्ड होत आहेत आणि पटापट वाढतात सुद्धा आहेत. तर ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे इंडियाकडे, टॅलेंट पूलही खूप जास्त आहे. सध्या सगळ्यात जास्त यंग जनरेशन भारताकडे आहे आणि म्हटलंही जातं की हुशार लोकांची संख्याही भारतामध्ये जास्त आहे. आणि त्याचंच एक एक्झाम्पल म्हणजे US मधल्या ज्या टॉप कंपनीज आहेत त्यामध्ये आपण रिसेंटली बघतोय की भारतीय वंशाचे CEOची संख्या खूप वाढते आहे. तर ओव्हरऑल बरेचसे सेक्टर्स जर आपण बघितले तर इंडियाची जी पर कॅपिटा इन्कम आहे ती मागच्या 7-8 वर्षात डबल झाली आहे. तर म्हणजेच काय की लोकांची इन्कम वाढते आहे, त्यामुळे लोकांची स्पेंडिंग पॉवर वाढत आहे आणि याचाच फायदा कुठे ना कुठे बिझनेसेसलासुद्धा होईल. मग मे बी ते गाड्या घेत असतील सध्या किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस घेत असतील किंवा बाकी कुठल्या गोष्टी आहेत. तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी बघितल्या तर इंडियाचं फ्युचर ब्राईट वाटत आहे आणि कमीत कमी मागच्या 10 वर्षात जी ग्रोथ आहे मला वाटतं ती तरी ॲटलिस्ट कंटिन्यू राहील. तर अशा प्रकारे इंडेक्स फंड हा एक खूप सोपा प्रकार आहे, खूप सिम्पल आहे आणि या सिम्पल असल्यामुळेच लोक यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही. तुम्हाला ऐकून मे बी शॉकिंग वाटेल पण इंडियामध्ये इंडेक्स फंड इन्व्हेस्टमेंटचं जे प्रमाण आहे ते खूप खूप कमी आहे. इनफॅक्ट इंडियामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट फ्लेक्झी कॅपमध्ये होते, मग लार्ज कॅपमध्ये होते आणि मग मिड कॅप, मग स्मॉल कॅप आणि मग त्यानंतर नंबर लागतो इंडेक्स फंडचा. तर इंडेक्स फंडबद्दल जी अवेअरनेस आहे ती अजूनही खूप कमी आहे आणि एका सामान्य माणसासाठी ज्यांना जास्त रिस्क घ्यायची नाही आहे पण सोबतच एक बेटर रिटर्नसुद्धा ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे त्यांच्यासाठी हा खूप एक चांगला ऑप्शन आहे. तर तुम्ही स्वतःसुद्धा ह्या गोष्टीचा नक्की अभ्यास करा आणि सोबतच तुमच्या घरातले काही लोक असतील जे इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतात किंवा तुमचे मित्रपरिवारातले लोक असतील किंवा त्यांचे आईवडील असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी त्यांना सांगाल तर त्यांचे काही डाऊट निघतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मग त्यावरही मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. कारण इथे आमची मोहीम हीच आहे की सगळ्यांना आर्थिक साक्षर बनवायचं आणि ज्या बऱ्याचशा वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज इंडियामध्ये आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या. म्हणजे ऑफकोर्स बऱ्याचशा लोकांनाही माहिती नाही पण एक अशी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीसुद्धा इंडियामध्ये आहे ज्यामध्ये म्हणजे जी FD पेक्षाही जास्त सेफ आहे आणि ज्यांची रिटर्नसुद्धा FD पेक्षा जास्त आहे. तुम्ही सांगू शकाल तर कमेंट नक्की करा. पण असेसुद्धा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहेत, पण तेच की इन्व्हेस्ट करण्याची प्रक्रिया काय आहे, बाकी कशा गोष्टी आहेत त्या थोड्या डिफिकल्ट वाटतात लोकांना. बट ओव्हरऑल इंडेक्स फंड आणि ETFबद्दल आपण जर बोललो तर खूप सोपं आहे. इंडेक्स फंडमध्ये तुम्ही जसं मी म्हटलं की कुठल्याही म्युच्युअल फंड ॲपवर जा आणि नाव सर्च करा मिळून जाईल. आणि ETFचंही तसंच आहे, सेन्सेक्स ETF तुम्ही सर्च करा किंवा निफ्टी ETF डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर सर्च करा आणि मग तुम्हाला मिळून जाईल. तर यामध्ये डिफिकल्ट असं काही नाही, कधी वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा, मी त्याचंही तुम्हाला एक सोल्युशन नक्की सांगेल आणि त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर सध्या इथेच थांबतो. तुमचे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काहीही डाऊट असतील, काही प्रश्न असतील आणि कुठल्या एखाद्या टॉपिकवर तुम्हाला वाटतंय की मी अजून बोलावं तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आशा करतो की या व्हिडिओमुळे तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी अजून बेटर होईल, अजून सोयीस्कर होईल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नमस्कार प्रसाद मराठी सध्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आहे तर तिथेसुद्धा आम्हाला जरूर फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.